ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. तुमच्या प्रश्नाचे सोडवण करण्याची काही अधिकाऱ्यांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांचा विचार रस्ता सारखं ऐकते, ते सुशासन विषय लोकसभेतले आमचे सहकारी सुनील तटकरे, राजदेवनसे आणि फालेपनसे अजितसाई तटकरे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे शिक्षकांचे आमदार बालराम पाटील, दुसरे आमदार निलेश जनके, या ठिकाणी उपस्थित असलेले अन्य सगळे विविध संस्थांचे पदाधिकारी, तुमच्या राज्य संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अमरदास मांदे यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षकांचं नेतृत्व अत्यंत प्रभावीपणाने केलं आणि आजही करताय. ते आपल्या सगळ्यांचे नेते समाजाला थोडा राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक बंधुभगिनी पनवेलच्या भागातले विविध लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधुभगिनी, आजचा दिवस हा आपल्या कुटुंबातला एक महत्वाचा दिवस, सणासुदीचा दिवस आहे. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात, याच्यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या संबंधीची तुमच्या अंतकरणात असलेली निष्ठा ही यामधून स्पष्ट होते. ही संघटना महाराष्ट्राची एक अत्यंत जुनी संघटना आहे. माझा स्वतःचा संबंध या संघटनेचा एकेकाळी आचार्य जोंदेंच्या नेतृत्व होत, त्यावेळेला या संघटनेवर एक विधायक दृष्टी द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. नंतरच्या काळामध्ये बरेच शिक्षणतरी घडली, कधी कधी शिवाजीला होते, दुसऱ्याला हे ऐक्य चिकवण्याची जबाबदारी त्यांच्या असताना सुद्धा ते ऐक्य चिकू शकले नाही. आणि सवन शिक्षक वर्गाला एक प्रकारची चिंतेची स्थिती वाचायला लागली आणि अशा काळामध्ये पुन्हा एकदा संघटनेचा दरवाजा उभा केला पाहिजे, सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे, या अनेक संघटनांचे एकसंघ केल्या पाहिजे. तुमची समिती असेल, अन्य छोट्या मोठ्या संघटना असेल, या संबंधीचा एक निर्धार शिवनिर्णयाच्या नंतर खऱ्या अर्थाने कुणी केला असेल तर तो समाजाने केला. आणि ही संघटना पुन्हा एकदम महाराष्ट्राची शिक्षकांची मजबूत संघटना आहे या स्थितीमध्ये या शिक्षक संघाला आणण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. मी त्यांच्या घरावर सुरुवातीला मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्या. महाराष्ट्राचं शिक्षण नव्या पिढीच्या मार्फत आपण बदलू शकतो आणि ही नवी पिढी संस्कारक्षम व्हायची असेल, जीवनाच्या कुठल्याही संकटांना तोंड देण्याची आत्मविश्वासाची ही पिढी करायची असेल तर त्याला खऱ्या अर्थानं आनंददायी शिक्षणाच्या संबंधीचा लाभ हा होण्याची गरज आहे. आणि आज ते काम तुम्ही सगळेजण करतात,
प्रश्न पूछ पर विकेश से खोजन करना नहीं, तुमसे अधिक मेरे कहना नहीं, तो कहीं तो उससे से समझिए तुझे करता ये थे कहीं असल लूसीफर नहीं कहना तो मारा सोचा ना सोचते कैसे अनेक प्रश्न से या प्रश्न से निर्णय एक से असल लूसीफर भी सकना नहीं क्या संबंधी से निर्णय कैसा से तो राज्य से उठे उनकी राज्य से उठे उनकी राज्य से अर्थ उनकी अन्य अन्य मंत्री मंडल से सदस्य या सगळ्यांना एक चीज घेऊन घ्यावं लागेल शिक्षकांचा प्रश्न ते सोडवायचे म्हणण्याच्या नंतर वाचता तितके सोपे असत नाही पण मार्ग काढायचा ठरवला तो मार्ग काढता येतो आर्थिक प्रचंड ओझ करतो आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी किंवा शिक्षक आणि शिक्षकांचे कर्मचारी त्यांची संख्या तुम्ही बघितली आणि त्यांचा आर्थिक खर्च शोधायचे म्हणजे ते प्रचंड ओझा हा राज्य सरकारवर सुद्धा येत असतो आणि कधी कधी काही संकट असतो त्याचा उल्लेख आधी केला गेला की गेल्या 2-3 वर्षात संकटामुळे संकट कधी करोनाचं संकट कधी या रायगड जिल्ह्यामध्ये आणि सगळे कोकणामध्ये अतिवृष्टीचं संकट अन्य ठिकाणी दुष्काळाचं संकट आणि त्या संकटावर मात करण्याच्यासाठी राष्ट्राने निकाल ही घेण्याची आवश्यकता होती आणि ते निर्णय घेण्याचा प्रयत्न आजच्या राज्य सरकारने केलेला पण तरी बाकीचे महत्वाचे प्रश्न त्यामुळे थोडे वाजून जातात या 2 वर्षामध्ये सुरू बघितलं तुमचं अधिवेशन सुद्धा झालं नाही नेहमीच तुमचं अधिवेशन ठरतं त्या अधिवेशनामध्ये शिक्षक परिषद होती शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या संबंधीचा गुणवत्ता वाढवण्याच्या संबंधीचा विचार तुम्ही सामूहिक चर्चा करून करता आणि दुसऱ्या दिवशी महा अधिवेशनामध्ये तुमचं काही दुखणं असेल तर ते दुखणं मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करता पण ही कामं महत्वाची गेल्या 2 वर्षात आपण करू शकलो नाही आणि त्याचं कारण महामारीचं संकट आणि या संकटाच्यामुळं काही गोष्टीचे सोडवून खूप शकले नाही आता स्थिती बदलते परिस्थिती सुधारते आरोग्याचे प्रश्न कमी होतात आणि त्यामुळं पुन्हा त्या प्रश्नामध्ये लक्ष घालायची आवश्यकता आहे आणि ती मागणी सुरू या ठिकाणी समाज या आणि बाकीच्या सरकारने केली माझ्या दृष्टीने ती योग्य मागणी असा काही गोष्टी या ठिकाणी आहेत मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर मी माझ्या हातात एक निवेदन लिहितो मग ते शासकीय कर्मचारी असो शिक्षक असो अन्य घटक असो त्यांचं निवेदन नक्की मला कुठेही गेल्याचं लिहितं आणि ते निवेदन म्हणजे जुन्या पेन्शनचा प्रश्न आणि हा प्रश्न निकामी करावा अशी तुमची इच्छा आहे संभाजी सांगितलं की याचा ओझा तुम्हाला आत्ता भरणार नाही 30 वर्षांनी पडेल चांगली गोष्ट 30 वर्षांनी पडली असती तर माझी काय हरकत नव्हती माझं चालू होतं पण 30 वर्षांनी ओझा पडेल हे काही 100% ठरलं नाही आणि त्याचं कारण पुढच्या वर्षी जे निवृत्त होतील त्याचं काय त्याच्यानंतर निवृत्त होतील त्याचं काय त्या 30 वर्षांमध्ये जे निवृत्त होतील त्याचं काय त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल पण या पेन्शनच्या संदर्भात एका कार्यसंघामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला राज्यावरही सोपवला आणि राज्यांनी केंद्राच्या निर्णयाची स्वीकृती दिली आणि त्याच्यातून हा जुन्या पेन्शनचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे पण सवन शासकीय कर्मचारी असो शिक्षक वर्ग असो त्याची या प्रश्नाच्या संबंधीची जी आस्था आहे ती आस्था बघितल्याच्या नंतर या प्रश्नाची सोडवणूक करायला काहीतरी मार्ग काढावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो समाजाला की उद्याच्या उद्या हा प्रश्न आम्ही सोडू शकू असं नाही पण
असं माझं पाचजणांचं अधिवेशन चालू आहे. एक 3 आठवड्यांचे अधिवेशन संपते. ते अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री जयंत पाटील आणि संभाजी चौधरी यांचे सहकारी माझ्या उपस्थितीमध्ये एकच वस्तू आणि तसंच सूचना करण्याचे भाग देतात त्यासाठी तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. मला अर्थच आहे की 1977-78 मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी असाच एक प्रश्न होता केंद्रासारखेच जे काही वेतन असेल ते द्यावं आणि जवळपास 1.5 महिना सरकारी कर्मचारी सांभाळून होते हा प्रश्न सुचतच नाही समोर असतो. सुदैवानं माझ्या काही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर 15 दिवसाच्या निर्णय घेतला की केंद्र सरकार देईल ते राज्यातल्या माझ्या सरकारचा येईल आणि तो एक निर्णय घेतला तर 78 सालापासून शासकीय कर्मचारी अशा प्रश्नाच्यासाठी एकदा सुद्धा संभव गेले नाही त्यांच्या प्रश्नाची सुटका झाली आणि त्याच पद्धतीने मला खात्री आहे की या सगळ्यांच्या बसून ज्युनियर पेन्शनची आपण चर्चा करू शकले अगदी एकदम सगळी रक्कम नाही घेता आली हप्त्याचा विचार करू शकलो अंतिम काही पर्याय करू शकलो त्याचा मार्ग निघणं शक्य आहे आणि ते मार्ग काढायचा निर्धार आपण सगळेजण करून माझी साथ तुम्हाला या कामामध्ये असेल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. याशिवाय इतर बरेच प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या संबंधी मी काही या ठिकाणी भाष्य करत नाही पण राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची याचा विचार मी करतो आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचा प्रश्न जुनी पेन्शन, 2 नंबरचा प्रश्न संगणक प्रशिक्षणाला 2021 पर्यंत मुदतवाढ देऊन सध्या करण्याचा एक असलेली वसुली थांबवावी. 3 वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी. 4 केंद्र प्रमुख पदे लवकरात लवकर 100% शैक्षणिक व्यावसायिक हत्येच्या अधीन प्राथमिक शिक्षणामधून वाहण्यास यावी. त्यानंतर 5 कोविड कर्तव्यात असताना कोविड-19 मृत झालेल्या शिक्षकांना 50% विमा कवच सानुग्रह अनुदान विना विलंब मिळावे यासाठी जी मागणीची त्याच्याशिवाय 20 पटसंख्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास येऊ नये आणि 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना विना अट निवड श्रेणी देण्याचे या संबंधीच्या ज्या अटी आहेत त्या अटी कमी कराव्यात आणि ही उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतर 6-14 वयोगटाची 100% विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं मोफत गणवेश देण्याच्या असे जे काही तुमचे महत्त्वाचे जे प्रश्न ते माझी जी बैठक सरकारच्या होईल त्या बैठकीत मी स्वतः घेईन आणि याचा मार्ग काढून संभाजीला घेईन. ती जी बैठक होईल त्या बैठकीला मंत्रिमंडळाचे मंत्री जसे असतील तसे शिक्षक संघाचे संभाजीराव आणि त्यांचे 2-3 सहकारी त्यांना आम्ही उपस्थित ठेवू आणि त्यांच्यासमोर या सगळ्या प्रश्नांची चौकशी करून घेऊ. मला स्वतः असं वाटतं की हे काही प्रश्न सोडू शकलं विशेषतः जुन्या पेन्शनचा प्रश्न त्याचं मार्ग स्वीकृत सोडू शकलं तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानदानाचं काम करणारा हा आमचा शिक्षक बंधू भगिनी हा प्रयत्नाची फरक असतात आणि आपल्यावरची जी जबाबदारी ती अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडतील. आज सणाचा दिवस आहे तरी सुद्धा तुमची उपस्थिती अधिक आहे पण एका गोष्टीच्या संबंधी संभाजीवांपासून माझी तक्रार आहे की महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांच्यामध्ये 35% शिक्षक महिला
आणि 35 सेकंड रेल्वे शिक्षक आहेत सर्व मान्य सगळ्या वेळेस त्यांचे ते गौरवे असतील त्यावेळेच्या तेवढे असतील पण या ठिकाणी 35 सेकंड आहे इव्हन 20-22 टक्के केली महिला शिक्षकांची उपस्थिती ही असण्याची गरज आहे त्यांच्या उपस्थितीवर अधिक लक्ष द्या माझी खात्री आहे की हा सर्व महिलांचा वर्ग हा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी संघटनेच्या पाठीशी वर्गीचे निवड आहे अशा वेळेला इथं बसलेल्या वंचकांनी त्यांचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले मला ती काही संधी मिळाली आणि शिक्षण झालं ते जिल्हा परिषदा नव्हत्या त्या लोकल युनिव्हर्सिटी शाळा असते त्या शाळेत मी शिकलो आणि त्यामुळं लोकल युनिव्हर्सिटी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा याच्यात काही फरक नाही आणि त्यामुळं तुमच्यासारख्या शिक्षकांच्या माध्यमातून काही प्रमाणात ज्ञान संपादन करण्याची संधी मला स्वतः सुद्धा माझे सुद्धा सुरुवातीचे 7 वर्ष त्याच्यामध्ये मिळाली आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांचे योगदान किती आहे याची मला कल्पना आहे आणि त्यामुळे मी गेले अनेक वर्ष प्राथमिक महाविद्यालयाचे माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने ज्या ज्या वेळेला मला निमंत्रित केलं मागची सासवडचे अधिवेशन असेल अधिवेशन झालं तर आयुर्वेदिक असेल त्याच्यानंतर रोजस्वा एक अधिवेशन झालं त्याला असेल या अनेक अधिवेशनाला माझी उपस्थिती ही कायम राहिलेली आहे इथून दूरच्या सुद्धा कायम राहील पण ही उपस्थिती नुसते राजकीय खुर्ची राहणार नाही पण तुमच्या महत्वाच्या प्रश्नांशी जोडून ही करण्याच्यासाठी अजून वावरायला ही उपस्थिती राहील आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पुढच्या 15 दिवसांमध्ये आता सांगितलेले हे महत्वाचे प्रश्न आपण शोधून घेऊन तुमच्या कर्जामध्ये या सर्वांचं काहीतरी मानवी मुक्तीचं गोल घेऊन पुढे अशाच प्रकारची खात्री येतो राज्य जनसर्वेश प्रचंड स्मरणशक्तीचा अनुभव आपण घेतला सहज स्वतःच एक प्रचंड प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान सन्मान